धरणासाठी दिलेल्या जमिनी आमच्या धरण आमचं पाणी आमचं नदी आमची असं असताना मंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि तुमचं राजकारण साधण्यासाठी दुधगंगा काठच्यांना बळी देणार असाल तर कार्यालय जाग्यावर ठेवणार नाही असा इशारा इचलकरांची पाणीपुरवठा योजना विरोधी कृती समितीनं दिलाय यावेळी विविध मागण्यांचं निवेदन कागल इथल्या पाटबंधारे विभागाला देण्यात आलं दुधगंगा नदीकाठच्या लोकांना विश्वासात न घेता काळंबावाडी धरणातील पाण्याचा अहवाल पाटबंधारे विभागानं शासनाला सकारात्मक कळवलाय हा पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार असून याचा निषेध करीत इचलकरंजी पाणीपुरवठा योजना विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कागल पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या मारला पूर्वजांनी पाण्यासाठी खड्डे काढून दिवस घालवले तशी वेळ या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणली आहे अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली पाटबंधारे विभागाकडून कर दिशाभूल करणारी आकडेवारी सांगितली जाते मागील वर्षी चांगला पाऊस होऊन सुद्धा सध्या काळमावाडी धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्याला जबाबदार कोण इचलकरंजी पाणीपुरवठा योजनेचा हट्ट कशासाठी सध्याच्या परिस्थितीत कर्नाटकला उपसा सुरू आहे औद्योगिक वसाहतीला पाणी सुरू आहे मग शेतकऱ्यावरच उपसाबंदी करून अन्याय का असा सवाल करत पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं सध्याच्या परिस्थितीचा अहवाल जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि इचलकरंजी पाणीपुरवठा योजना विरोधी कृती समितीच्या सोबत तयार करून सध्याच्या समस्या शासनाला कळवू असं आश्वासन पाटबंधारे विभागाचे नितीन भोसकर यांनी दिलं यावेळी सागर कोंडेकर मनोज कोडोले चंद्रकांत पाटील अमोल शिवई अरुण मुंदाना विक्रमसिंह माने दयानंद स्वामी सचिन भोसले बाबासो पाटील महेंद्र पाटील सुरेश घाटे युवराज पाटील शरद धुळगुडे अरुण पोवाडे सुप्रिया सचिन भोसले आदी उपस्थित होते